जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या निवडीच्या पत्राची होळी करण्यात आली. तसेच या होळीच्या भोवती बोंब ठोकली तर समितीचा निषेध करण्यात आला. काय पाहिजे? जुनी पेन्शन. तालुक्याला झाले जुनी पेन्शन. नगर पंचायत आले जुनी पेन्शन. तालुका झाले जुनी पेन्शन. पंचायत समिती झाले जुनी पेन्शन. झेडपी आले जुनी पेन्शन. नगरपालिका पेन्शन. जुनी पेन्शन. जिल्हा परिषदेच्या आवारात बुधवारी शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी संपाचा दुसरा दिवस पाळण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला कर्मचारी अश्विनी शिंदे, उषा भोसले, सविता मिसाळ, आरती माडेकर, राजश्री कांगरे, भारती चव्हाण, सुनीता भुसारे, फरजाना शेख, सुचिता जाधव, अश्विनी घोडके, अंजली पाटील, श्रीमती रांजणे काळे, मंजिरी घोडके, छाया क्षीरसागर, अनिता तुपारे, श्रीमती पंगुळवाडे, सुजाता कांबळे, ज्योती काटकर, अनुपमा पडवळे, स्वपर्णिका लिंगराज, लक्ष्मी शिंदे, अंजली पेटकर, प्रज्ञा कुलकर्णी, अंजली पाटील, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरुण क्षीरसागर, गिरीश जाधव, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, एस पी माने, शंकर बंडकर, प्रशांत दबडे, अनिल पाटील, गणेश उत्से, अपारव गायकवाड उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे अशा विविध मागण्यांचा आक्रोश करण्यात आला.